नमस्कार मी आपल्याला लाडका योगराज आहेरकर पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं का तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन दाबून चॅनलला कंटिन्युटी द्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुमच्यासाठी माहिती आणली आहे म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजे पुण्याची लाईफलाईन पी एम टी बस आणि पी सी एम टी एकत्र झाल्यानं नंतर झालेली संस्था पी एम -म् पी एम एल याचे पंचवीस मार्ग बंद करण्यात येणार आहेत याचे कारण मी तुम्हाला सांगतोय कारण पी एम पी प्रशासनाचे असे म्हणणे आहे की हे तोट्यामध्ये जात आहेत त्यामुळे पी एम पी एल आधीच टोट्यामध्ये असल्यामुळे उत्पन्नातील घट आणि याचा विचार करून हे पंचवीस मार्ग तातडीने म्हणजे दोन ऑगस्ट पासून बंद करण्याचे नियोजन पी एम पी एलने आखले आहे तर आता आपण बघूयात साधारण ते मार्ग कुठले कुठले आहेत आणि कुठल्या मार्गावरच्या बस बंद होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो पी एम पी एलने नवीन चार मार्गांची देखील घोषणा केलेली आहे तेसुद्धा मार्ग आपण जाणून घेऊयात थोडक्यात या माझ्या यूट्यूब चॅनेलवर पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला दोन दोन तर मग जाणून घेऊया पहिले की पंचवीस मार्ग कोणते पी एम पी एल बंद करणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार बावीसपासून तर पहिला मार्ग म्हणजे आहे स्वारगेट ते मेडी पॉईंट हा मार्ग बंद होणार आहे त्याचबरोबर दुसरा पॉइ मार्ग आहे मनपा भवन ते आदित्य गार्डन सिटी म्हणजे वारजेपासून आपण राईट साईडला बायपासला गेलो तिकडे गा वारजे म्हणजे गार्डन सिटी आहे तो मार्ग टोट्यामध्ये आहे सध्या हा मार्ग बस बंद होणार आहे पण आदित्य गार्डन सिटी ते गालिंदे पत कर्वेनगर परंतुचा हा जो अटल योजना मार्ग आहे पाच रुपये देऊन हा बस प्रवास करू शकता हा मार्ग चालू राहणार आहे परंतु मनपा बस ही बंद करणार आहे त्याचबरोबर दुस तिसरा मार्ग आहे कात्रस ते कोंढणपूर हो म्हणजे कात्रज घाटमार्गे आपण तुकाई देवीच्या दर्शनासाठी नेहमी कोंढणपूरला जायचो म्हणजे बालपणी आम्हीसुद्धा या बसचा पुरेपूर उपयोग करायचो पण काही आता म्हणजे टोट्यात चालल्याने हा मार्ग बंद होणार आहे पण तशी काही काळजी करण्याची कारण नाही कारण करन शिवापूर खेडशिवापूर असू किंवा ससेवाडी असू शिंदेवाडी असू या ठिकाणी सारवळा सासवड या बालाजी मंदिर या जाणाऱ्या अनेक बसेस आहेत विंजर वगैरे आहेत त्यामुळं असं काही लोकांना तोटा होईल असं म्हणजे फरक पडणार नाही कारण ह्या बंद झालेल्या बसेस या, बसे या मार्गावरच वर्गीकरण करणार आहेत त्यामुळं यांच्या फ्रिक्वेन्सीही वाढेल त्यामुळं जास्ती त्रास नाही होणार अशी अपेक्षा आहे पाहूया आपण पुढचा मार्ग तळजाई पठार ते स्वारगेट म्हणजे एकतीस नंबर पूर्वी ही पद्मावती ते पुणे स्टेशन जाणारा वार हा मार्ग होता आता प्रवाशांकडून आणि धनकवडीकरांकडून वारंवार विनवणी होत आहे की हा मार्ग पूर्ववत म्हणजे पुणे स्टेशनपर्यंत चालू करावा परंतु पी एम पी प्रशासनाने हा तळजाई पठार ते स्वारगेट एकतीस नंबरचा मार्ग सारंग हॉटेल मार्गे जाणारी ही बस ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण पी एम पिल प्रशासनाला एक पत्र देणार आहोत आणि विनंती करणार आहोत की पी एम पी एलची ही जी तळजाई पठार पद्मावती मार्गे पुणे स्टेशन जाणार हा मार्ग होता हा पूर्ववरच करावा तुम्ही स्वारगेटपर्यंत जो म्हणजे केला होता पुण्यदशममुळे की स्वारगेटपासून पुढे पुण्यदशम बसनी स्टेशनपर्यंत जाता येईल हा मार्ग जरी असला तरी धनकवडी पद्मावती बालाजीनगर इथून पुणे स्टेशनला जाण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत आहेत त्यामुळे हा मार्ग पूर्वज चालू करा अशी आपण पी एम पीला एक विनवणी करणार आहोतच त्याचबरोबर पुढचा मार्ग आहे कांचन खामगाव त्याचनंतर ना दुसरा मार्ग आहे सासवड ते कांचन म्हणजे चौफुला सिंगापूर असे या मार्गे जाणारे हा मार्ग आहे शिंदवणी घाटातून खाली येतो हा मार्ग टोटच चालू आहे परंतु त्याच मार्गाचा पॅरेलर म्हणजे सासवड ते यवत म्हणजे चा काय म्हणतात त्याला राजेवाडी आंबळे स्टेशन म माळशिरस आणि चौफुला या मार्गानेच ही बस जाते त्यामुळे जास्ती काही फरक या बस बंद झाल्याने काही होणार नाही हा दोनशे वीस नंबरचा मार्ग हा चालू राहणार आहे त्याचबरोबर पुढे आहे स्वारगेट ते, ते कात्रज हा जो लोकल मार्ग होता बंद करने ताले लाहे लाम पल्ले गाड़ा, कात्र सर, हा करने तो तो बर, कात्र बंद करण्यात आलेला आहे कारण लांब पल्ल्याच्या गाड्या कात्रजवरनं स्वारगेट हडपसर कोथरूड डेपो सुखसागरनगरवरने येणाऱ्या बसेस वगैरे ह्या स्वारगेटकडून येतातच त्यामुळे फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगतो कात्रस स्वारगेट हा लेक्टाऊन मार्गे जो मार्ग आहे हा बंद करण्यात येणार आहे तर पी एम पी एलने ह्याचं म्हणजे बदली दुसरा मार्ग नवीन चालू केलेला आहे त्याचं मी तुम्हाला उत्तर देणारच आहे तर पाहूया पुढचा मार्ग कोणता अजून बंद करण्यात आला आहे वाघोली नावी सांडस हा मार्ग बंद करण्यात आला आहे वाघोली करंदीगाव हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे त्यानंतर पुणे स्टेशन ताडीवाला रोड हा जो अटल योजनेचा रस्ता होता म्हणजे तिथल्या तिकडे फिरण्याचा तो बंद करण्यात आलेला आहे कारण लांब पल्ल्याच्या गडल्या गाड्या इथून दोन दोन मिनटाला किंवा एक एक मिनटाला तिथून पास होतात त्यामुळे त्या बसची अशी तुम्हाला अशी तकलीफ काय होईल असं वाटत नाही त्याचबरोबर निगडी देहूगाव हा मार्ग बंद करण्यात आलेला दे आहे परंतु देहूगाव म्हणजे देहूरोडपर्यंत जाण्यासाठी आपल्याला लोणावळा बस किंवा वडगाव मावळ तळेगाव या बसेस आहेतच त्यामुळे फारसा हा बसला फरक पडणार नाही कारण देवगाव ते मनपा ह्या अनेक बसच्या फेऱ्या इथून होतातच त्यामुळे निगडी देहूगाव हे टोट्यात असणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर हिंजवडी फेज थ्री इंटरसिटी फेज थ्री हा म्हणजे लोकल मार्ग हा एक बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर चिखली ते हिंजवडी मान फेज थ्री हा मार्ग बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर भोसरी पाबळगाव राजगुरूनगर ते कडूस पिंपळेगुरुव ते काटेपूर हा म्हणजे काटेपूनम चौक हा जो लोकल मार्ग होता हा सुद्धा बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर स्वारगेट मार्गे बोबदेव घाट मार्गे सासवड जाणारी जी छोटी इलेक्ट्रिक बस होती आपली स्मार्ट सिटीची बस ही बंद करण्यात येणार आहे परंतु स्वारगेट ते सासवड हडपसर मार्गे दोनशे सात क्रमांक हा चालू राहणार आहे व कात्रज ते सासवड हा सुद्धा बबदेव घाट मार्ग हा चालू राहणार आहे हा फायदेशीरच आहे हा तोट्यामध्ये नाही आहे हा तोट्यामध्ये मार्ग होता तो मध्ये मार्केट यार्ड कोंडवा अशा जात होती त्याला प्रवासी नसल्याने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय पी एम पी प्रशासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर पिंपळेगरोव ते शितळादेवी चौक हा देखील मार्ग बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर हडपसर फुरसंगी हा लोकल मार्ग बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर हडपसर फुरसंगी शेवळवाडी हा जो मा इंटरसिटी असा होता बायपास मार्गेने पण आडपसर मार्गेत पण पर, परंतु आडपसरवरून येणाऱ्या गाड्या शेवळवाडीकडे आणि नगरकडे जाणार हा अर्धा मिनटाला पाच गाड्या जातात त्यामुळे याचा तोटा हा नक्कीच होता त्यामुळे पी एम पी एलने हा प्रशासनाने बंद केला आहे त्याचबरोबर यवत आणि सासवड येखी येथील ही बस मार्ग म्हणजे बंद करण्याचा पी एम पी एलचा विचार आहे कारण हा मार्ग तोटत जातो कारण तिथं नवीन आता पुन्हा एस टी महामंडळाची बस चालू झालेली आहे त्यामुळं ते त्यांनी प्रस्ताव दिला आहे पी एम पी एलला की हा मार्ग तुम्ही बंद करा पण आपण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे दोनशे वीस नंबरचा हा मार्ग चालू ठेवा अशी प्रशासनाला विनंती केलेली आहे गावकऱ्यांनी पत्र दिलेले आहेत परंतु पी एम पी एल याच्यावर काय विचार करते हे आपल्याला बघावे लागेल त्याचबरोबर मित्रांनो शेवाळवाडी ते पिंपरी गाव हा मार्ग बंद करण्यात आला आहे त्याचबरोबर डेक्कन ते पिंपळे नळक आणि डेक्कन ते मेडी पॉईंट हा मार्गसुद्धा टोट्यात असल्यामुळे पी एम पी एलने बंद करण्यात निर्णय घेतलेला आहे असे एकूण पंचवीस मार्ग पी एम पी एलने तातडीने म्हणजे दोन ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व चार नवीन मार्ग हे पी एम पी एल सुरू करत आहे ते मार्ग मी तुम्हाला सांगतो हडपसर वाघोली मार्गे इकॉन आय टी पार्क हा मार्ग म्हणजे पूर्वी हडपसर ते वाघोली एकशे सदुसष्ट नंबर बस होती पूर्वी त्याचप्रमाणे हा मार्ग पुढे इकॉन आय टी पार्कपर्यंत वाढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर कात्रच पुणे स्टेशन मार्गे गंगाधाम म्हणजे मार्ग गंगाम गंगाधाम जो आहे जो अप्पर ते पुणे स्टेशन एकशे चाळीस नंबरचा रूट त्या रूटने हा मार्ग जोडला जाणार आहे त्यामुळे येथील लोकांना खूप फायदा होईल याचा त्याचबरोबर स्वारगेट ते नंटडेड सिटी म्हणजे स सिंहगड रोडला या बसचा पुरेपूर उपयोग होईल आणि प्रवाशांना म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे तिथे बस मिळत नाही कमतरता आहे तर त्यांना लोकांना देखील हा फायदा होईल नक्कीच त्याचबरोबर मनप्पा भवन ते खराडी हा मार्ग नव्याने चालू होतो आहे म्हणजे वारजेमाळवाडी ते खराडी बस बंद झाली त्यानंतरनं अनेक लोकांना खराडीला जाण्यासाठी पुणे स्टेशन येथे जावं लागत होतं पण काही म्हणजे कालांतरानं आता महानगरपालिका ते खराडी मार्ग चालू होतो आहे त्यामुळे लोकांना नक्कीच याचा फायदा होईल त्याचब अभावी म्हणजे पंचवीस मार्ग बंद का केलेत हे पी एम एलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितलं आहे की हे पी एम एलचे पंचवीस मार्ग बंद करण्याचा निर्णय आहे हे करत असताना चार नवे देखील चालू केले आहेत तेच आपण मी आत्ता तुम्हाला थोडक्यात चॅनेलवरती सांगितलेले आहेत तर पाहूयात अशाच अनेक गोष्टी पी एम पी एलच्या असू या महाराष्ट्रातल्या असू आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सर्वात प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअपला फेसबुकला व्हिडिओ शेअर करा नक्कीच आपल्याला मी असंच म्हणजे मलाही सहकार्य होईल आणि आपल्या भेटीला मी नेहमी येत राहीन भेटू येत आपल्या अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये लवकर तोपर्यंत जय महाराष्ट्र